नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या रिसर्च मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज बघू शकता आपण आलेलो एकदम निसर्गमय ठिकाणी। बघू शकता पैनगंगा नदी आहे, ही रिवर आहे जी बुलढाणा जिल्ह्यातून वाहते प्रॉपर। तर पाणी नदीला भरपूर आहे। आज आपल्याला जे मेटल डिटेक्टर मशीन आहे ती चेक करायची आहे आपल्याला। तर इथं भरपूर वाळू आहे, त्या वाळूमध्ये आपण चेक करणार आहे। तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही करून टाका, व्हिडिओला लाईक नक्की करा। पण तर चला, तिकडेही खूप सारी वाळू आहे पण ती नदीला पाणी खूप असल्यामुळे तिकडे जाता येत नाही आपल्याला। तर आपण इथं पहिले आता जेवण वगैरे करणार थोडेसे आणि नंतर आपला प्रोग्राम आपण चालू करू। तर चला, तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमचा मनोबल म्हणजे सपोर्ट करा। तुम्ही जर लाईक करसाल तर आम्हाला थोडं तेवढं चांगलं वाटतं आणि नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यास थोडा उत्साह येतो, प्रेरणा मिळते। तर चला, तर मित्रांनो या जेवायला आता आम्ही जेवण करत आहे। जरा जरा मस्त बघा, निसर्गमय वातावरण आहे, एकदम नदीच्या काठाशी आम्ही बसलेलो आहे। इथे छत्री कुत्रीवर घ्यायचं, हा छत्री कुत्री आहे तिथे, तुम्हाला दिसती का पाठीमागे बघू शकता, तिथे छत्री कुत्री आहे। आणि आता आपल्याला थोड्याच वेळात व्हिडिओ शूट करायचा आहे, त्याआधी थोडा पोटपूजा करूया। बघा हरभरा आहे इथे, पण हरभऱ्याला काही घाटे वगैरे काही आले नाही अजून, टाळ यायला अजून टाईम आहे, कारण की काही काही ठिकाणी झालं आणि इकडे नाही झालं अजून। तर बघा हे आमचं जेवण आहे आणि थोडेफार काजू बी आणली आम्ही खायला। बिर्याणी आणली का? नाही नाही, एक काजू बदाम म्हणू की, काजू बदाम म्हणू की, याच्यावर तूप, गावरान तूप। व्हिडिओ शूट करायला थोडी ताकद आली पाहिजे। आपल्याला मशीन चेक करायची आहे भाऊ, आपल्याला नदीमध्ये कॉईन वगैरे सापडतील। आज जर मशीन पाहिजे असेल तुम्हाला, मी मशीन गिव अवे करणार आहे ती। तर त्या व्हिडिओला तुम्हाला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे। एक टांगी मुर्गा, कमळाचे फुलं राहायचे। खाईन थोडी पूर्ण, नाही गोड चालत नाही चटणीची। तुला माहिती आहे घरात पुऱ्या केल्या होत्या घरी, पुऱ्या म्हणलं की मग म्हटलं की जेवणच झालं, पुऱ्या जेवणच होत नाही, मग तेलकट वगैरे काही चालत नाही। मला ज्वारीची भाकर आणि ठेसा असला तर बरं, एक नंबर जेवण होत। हे जेवण बी नाही होत, चटणी सापडलीच नाही असं वावरात। चटणी चटणी भाकर मस्त लागली। आला जेवण झालेलं आहे मित्रांनो, एक नंबर जेवण झालं। आता आपण पाणी गिनी पिऊ, नदीत आपण झरा करू आणि तिथं पाणी पिऊ। चला आता आपण समोर जाऊया। नेमकीच आता भाकर खाल्ली, दोन तीन पोळ्या तापल्या, इथून खाली उतरू। आता पाण्याची सोय लावू, पाणी प्यायचं आहे आपल्याला। इथून खाली उतरायचं, टिकी 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 टिकी। ओ माय गॉड, बघा नदी आली, नदीत पाणी आहे पण तिथे आपण एक बारीकसा झरा करू आणि प्यायला पाणी तयार करू तिथे। बघा तर तिथे आपलं फावडं आहे बारकं, कुठं करायचं, इकडं इकडं करू इकडे। तर आपण आता आपल्याला पाणी प्यायचं आहे। तर एक इथे बघा रेती आहे, रेतीमध्ये आपण एक छोटासा झरा करू, म्हणजे खड्डं करू एक थोडक्यात आणि त्यातलं पाणी पिऊ, कारण की इनडायरेक्टली हे पाणी जे पिलं आपण तर बीमार पडून जाऊ असं वाटते मला। तर ही जागा मला वाटते व्यवस्थित राहील आपल्याला झरा करण्यासाठी। इथं ठीक आहे फाडू। हापसावं लागेल आपल्याला, पडलं पाहू शकता मित्रांनो, जे जिरा आहे म्हणजे आपलं पाणी एकदम क्लीन झालेलं आहे पाहू शकता। आता हे पाणी आपण
पिऊ शकतो, एकदम पिण्यायोग्य पाणी झालेलं आहे हे। तर आता हे जे पाणी आहे एकदम पिण्यायोग्य झालेलं आहे मित्रांनो, आणि आता हे पिऊ शकतो आपण, एकदम क्लीन पाणी झालं हे। जीरा करायला मेहनत लागली पण पाणी एकदम स्वच्छ भेटलं। चला चला मित्रांनो, आपण आपलं मशीन काढूया बाहेर। ही राहिली मशीन। स्टँड आणलं होतं मी मोबाईल। चला मित्रांनो, मशीन चालू करून घेऊया। असं इथं फोल्ड होती, तुम्हाला मी दाखवलं होतं पहिले। एकदम कॉम्पॅक्ट मशीन आहे छोटीशी ही मशीन। तुम्हाला भेटू शकते, फक्त या व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे। गिव्ह अवे करून टाकणार आहे, सप्रेम भेट द्यायची आहे आपल्यालाही। फक्त या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, म्हणजे या व्हिडिओवर जर आपल्याला 5 लाखाच्या वर व्ह्यूज आले तर देऊ आपण, नाही तू खाया पिया कुछ नाही, गिलास थोडा आराम हो जाईल। चला सर्चिंग चालू करूया। इथंच आपल्याला काहीतरी आढळलं। बघतो मी काय येतं इथे। जिथं मशीन ओपन केली तिथं सिग्नल भेटलं, काय सापडते काय नाही जरा। मी ऑल मेटलवर सध्या मशीनचं मोड ठेवलेलं आहे, त्याच्यातून मेटल ऑफ बी करू शकतो आपण, पण आपल्याला ऑल मेटलवरच ठेवायचं आहे। आणखी काही बी भेटो काढायचं आहे बाहेर जमिनीतून, बघू एकदा। ते बघू शकता हे एक जर्मलचं म्हणजे अॅल्युमिनियमचं, जो आपला लाईट असतो ना 60 किंवा 100 त्याचं होल्डर आहे, तेच डिटेक्ट करू लागला। आणि बघा फ्रिक्वेन्सी किती दाखवते। हे असे नदीतकडे म्हणजे असे नदीत कचरापट्टी खूप सापडते, पण याला ऑफ नाही करू शकत आपण, कारण की ॲल्युमिनियम झालं, तांबं झालं, हे ऑफ नाही, हे नॉन फेरसमध्ये दाखवते ते, फक्त लोखंड ऑफ करू शकतो आपण। चल पाण्यात फेकून देतो डबल येईल इकडे। इथे आपल्याला एक सिग्नल भेटलेला आहे, ग्रीन सिग्नल आहे, बघूया काय होतं। चला इथे पाहूया काय होतं। हे बघा डबल लायटाचं होल्डर सापडलं। आज आपल्याला लायटाचे होल्डर सापडत आहेत, त्या दिवशी पुड्या सापडू लागल्या, आज लायटाचे होल्डर सापडू लागले।
चलो होल्डर बाहेर काढायचं काम करू आज आपण. दुपटे होल्डर आहेत. दोन जागेवर घेतलं. हे खूप जंगलेला लोखंडाचा तुकडा आहे, पाहू शकता. ठेवून आता दबंग तर काही नसणार. कॉईन वगैरे काही सापडायचं दुसरं सापडायचं. चालत पाचशे सापडले ना. इथे बी बॉटल आहे मोठी लग. बघा देशीच्या बाटलाईनं वाटोळं केलं आपल्या महाराष्ट्राचं. माणसायचं तर वाटोळंच केलंच पण नदीचं सुद्धा करून टाकलं असं आहे. लोखंडी तार नदीत कचरापट्टी लय झाली. लोखंडाचा पत्रा आहे बघू शकता. लोखंडाचा पत्रा सापडलेला आहे. ते काहीतरी आहे. बघा स्टीलची प्लेट सापडली आपल्याला. नॉन फेरस मध्ये होती, खूप दांगडू करा आली, दबेल होती म्हणून. तर बघू शकता मित्रांनो स्टीलची प्लेट आपल्याला सापडलेली आहे. तर आज आपल्याला असंच काहीतरी सापडू राहिलं. काल 5 पैसे सापडले होते. चला बाजून ठेवूया.
काहीतरी आहे. खूप खोल आहे पण ते. दारूचं झाकण. तर बघा अल्युमिनियमचं दारूचं झाकण आपल्याला सापडलेलं आहे. कमाल आहे दारू पिणाऱ्यांची यार. काय देशीच्या बॉटल्या सापडा लागल्या आज. वा वा होल्डर काय देशीच्या बॉटला काय. तर बघू शकता मित्रांनो इथे बी एक तार सापडलेला आपल्याला. तार जुना असल्यामुळं खूप स्ट्रॉंग सिग्नल येत होता याचे. जितकं जुनं मेटल असलं तितकं जे मॅग्नेटिक फील्ड आहे तितके चांगल्या प्रकारे हे जनरेट करतात आणि तितकेच आपल्या मशीनची डेप्थ जे आणखीन जास्त पोहोचते. तर आज आपल्याला बरेचसे दारूच्या बाटल्याचे झाकणं आणि लाईटाचे होल्डरचे वरचे टोपणं बरेचसे सापडलेले. आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असणार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आता एका नवीन व्हिडिओसोबत. मशीन गिवअवे करायची आहे, गिफ्ट द्यायची आहे कोणाला तरी. जे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करेल आणि कमेंट करेल त्याला मी हे देऊन टाकणार आहे. आणि खाली तुमच्या गावाचं नाव कमेंट करा. खाली तुमच्या गावाचं नावही मला कमेंटमध्ये सांगा, कुठल्या गावाचे आहे तुम्ही. म्हणजे मला कळून जाणार की आपले जे सबस्क्रायबर आहे ते कुठले आहे. आणि जर शिपिंग करायचं काम पडलं तर ते मला व्यवस्थित होईल. चला हे बघा तार मशीन नावू करते. तार पाहिली